माझ्या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत करतो माझ्या या यूट्यूबच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ओल्ड इज गोल्ड विथ श्रीकांत गणगटे. आज व्हॅलेंटाईन दिवस, पाहूया आज मी माझ्या विद्यार्थ्यांना जे मोटिवेशन स्पीच दिलं ते. तुम्ही बदल के प्यार करे तो ये प्यार नहीं सौदा है, और दोस्तों प्यार में सौदा नहीं होता. आज प्रेम करायचा दिवस. जगामध्ये व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो, पण आजच्याच दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी 2019 रोजी आपल्या देशाच्या रक्षणासाठी जम्मू ते श्रीनगर ह्या महामार्गावरती जम्मूतून जवळजवळ CRPFचे 2500 सैनिक हे 78 गाड्यांमध्ये बसून जम्मू पासून त्यांचा श्रीनगर पर्यंतचा प्रवास सुरू होता. पहाटे 5 वाजता बसलेले जवान जवळजवळ हा 12 ते 13 तासाचा प्रवास गाड्या निघाल्या होत्या. पुलवाम्यामध्ये गाड्या पोहोचल्या. सुरुवात अशी नाही बाबा, पुलवाम्यामध्ये गाडी पोहोचल्यानंतर प्रथमतः त्या ठिकाणी गाड्यांवरती दगडफेक करण्यात आली. दगडफेक हे कायमस्वरूपी होत असते. जर तुम्ही श्रीनगरच्या एरियामध्ये गेला तर इंडियन आर्मीच्या गाड्यांवरती ताफ्यांवरती नेहमीच दगडफेक होत असते. दगडफेक झाली, त्या दगडफेकीकडे दुर्लक्ष केलं. तिथून पुढे अवंतिका पास केली आणि अवंतीपुरा पास केल्यानंतर पुढे जवळ 2 किलोमीटर अंतरावरती लखनौ म्हणून एक गाव आहे. त्या लखनौमधल्या गावामध्ये 300 किलो RDX भरलेली एक बोलेरो सारखी गाडी 21 वर्षाच्या लोकांनी ती गाडी घेतली आणि सरळ 76 नंबरच्या गाडीवरती आपली गाडी म्हणून आदळली आणि स्फोट गेला. त्या स्फोटामध्ये जवळजवळ 40 सैनिक त्यांच्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या. रक्तावलेले मांस, रक्तावलेले तुकडे ज्या ठिकाणी स्फोट झाले त्या स्फोटापासून जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती तुकडे शरीराचे बारीक बारीक तुकडे पडले होते. हा देशातला आजपर्यंतचा झालेला सगळ्यात मोठा हल्ला. आजपर्यंत झाले होते अनेक हल्ले झाले होते. उरीचा हल्ला झाला, पठाणकोटचा हल्ला झाला, 1971 युद्ध झालं, 1965 युद्ध झालं, 1999 युद्ध झालं, पण असा भ्याड हल्ला होणार आहे पहिलेच प्रकरण आणि पहिलंच दृश्य ज्या ठिकाणी 40 सैन्य मारले गेले. प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आग खटखटत होती. प्रत्येक भारतीय पेटून उठला होता. म्हणूनच की काय, किती घटना घडल्यानंतर बरोबर 12 दिवसाच्या आत, म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या समाजामध्ये समजा एखादी व्यक्ती वारली तर जोपर्यंत पराव घालत नाही तोपर्यंत सुटत फिटत नाही, तस 12 दिवसाच्या आत म्हणजे आपल्या सुटत फिटायच्या आत नरेंद्र मोदीजींनी एअर स्ट्राईक केला आणि त्या एअर स्ट्राईकच्या बालाकोट मध्ये जवळजवळ त्यांचे 350 दहशतवादी मारून टाकले. 350 दहशतवादी मारून टाकले सगळं झालं. भारतीयांच्या मला तो राग थांबला, पण खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी आपण इथे आहोत ते शहीद झाले त्यांच्याकडे विचार केला का हो? त्या सैनिकांचा कोणी विचार केला का? ते सैनिक अजून त्यातल्या काहींची लग्न व्हायची होती, काही सैनिकांची लग्न लहान होती, काही जणांच्या खांद्यावरती कुटुंबाची जबाबदारी होती. असे हे सैनिक त्या देशासाठी जवान झाले, देशासाठी शहीद झाले. आज त्यांच्या फॅमिलीची काय अवस्था असते
कधी विचार केलाय कोणी? जर ती घटना घडून गेली आपल्या डोक्यात आहे का नाही माहित नाही, पण असे अनेक सैनिक पाहिले की जे आपल्यासाठी आपल्या देशाच्या सीमेवरती थांबतात, आपल्यासाठी आपल्या अंगावरती आपल्या शरीरावरती आपल्या देशावरती कोणताही धोका होऊ नये म्हणून ते आपल्या अंगावरती केळ्या झडतात, येणारी अनेक संकट आपल्या अंगावरती खेळतात आणि तुम्हाला सुखी ठेवतात, समाधान ठेवतात, आपलं देश स्वतंत्र ठेवतात, देश व्यवस्थित ठेवतात. अशा या सैनिकांच्या साठी बाळानो फक्त 5 मिनिटं श्रद्धांजली द्यायचंय. त्या सर्व जवानांच्या साठी श्रद्धांजली वाहिली. मला माहित आहे आपल्याही मनामध्ये देशप्रेम आहे, म्हणून तर आज तुम्ही सर्वांनी आज व्हॅलेंटाईन डे असताना सुद्धा पहिला स्टेटस हा पुलवामा हल्ल्यातील आठवणींसाठी ठेवलेला आहे. म्हणून तर आज एक छोटीशी तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी पुलवामा हल्ल्याच्या काही घटना ज्या गाण्यामध्ये एकत्रित केलेल्या आहेत ते एक छोटंसं गाणं तुमच्यासाठी घेऊन येत आहे. पहा ते अवश्य, जर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे. मेरी जमीन महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे. गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरजू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरजू. सरसों से भरे खलियान मेरे, जहाँ झूम के भंगड़ा पा न सका, आबाद रहे वो गाँव मेरा, जहाँ लौट के वापस जा न सका. ओ बतनामे मेरे बतनामे, तेरा मेरा प्यार निराला था, कुर्बान हुआ तेरी असमत पे, मैं कितना नसीबों वाला था. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरजू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरजू. ओ हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आंख घड़ी भर नम ना हो, मैं मरता था जिस मुखड़े पे, कभी उसका उजाला कम ना हो. ओ माई मेरी
क्या फिक्र तुझे क्यों आँख से दरिया बहता है। तू कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू।